चाइनीज महिला द्वारा बिटकॉइन में निवेश का आमिष देकर 65 लाख की धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। इस संबंध में बात करते हुए सहायक पुलिस निरीक्षक केशव वांग ने अधिक जानकारी साझा की, साथ ही उन्होंने जनता से ऐसे मामलों में सावधानी बरतने की भी अपील की। शहर में जहां साइबर पुलिस की ओर से आए दिन साइबर अपराधों और उनसे बचाव के लिए आवाहन किया जा रहा है, वहीं अब भी कुछ ऐसे लोग हैं जो साइबर पुलिस की ओर से कही जा रही चीजों को नजरअंदाज कर रहे हैं। हाल ही में ऐसा एक मामला साइबर डिपार्टमेंट अंतर्गत सामने आया है। मिली जानकारी के अनुसार फिरियादी पीयूष को एक चाइनीज महिला का सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्राम पर मैसेज आया था, जिसके पश्चात आरोपी और फिरियादी की बातें बढ़ी और दोनों की व्हाट्सएप पर भी बातें हुई, जिस दौरान आरोपी महिला ने फिरियादी को बिटकॉइन में निवेश करने का आमिष दिया और उसे अपने एक ऐप के जरिए निवेश करने के लिए कहा। इसके चलते फिरियादी ने लगभग 65 लाख का निवेश किया और इसके बाद उसके साथ धोखाधड़ी होने का उसे पता चला। इस संबंध में फिरियादी ने अधिक जानकारी साझा की। बिटकॉइन सा मुझे एक्चुअली कसं आहे की मला सियादंग म्हणून एक मुलगी होती, इंस्टाग्राम वरून तिचा मेसेज से रिक्वेस्ट आला, मग त्याच्यानंतर तिने व्हाट्सअप शेअर करायला लागला नंबर। तर व्हॉट्सअपमध्ये मग आम्ही कसं एकमेकांना म्हणजे जाणून घेतलं की ती काय करते काय नाही करत, फ्रेंडशिप डेव्हलप झाली। मी व्हिडिओ कॉलवरती तिच्यासोबत बोललो आणि कॉलवरती पण बोललो, तर तिने असं सांगितलं होतं की ती चायनाची रहिवासी आहे, श्यामन म्हणून एक सिटी आहे तिथे राहते, पण करंटली आता ती लंडनमध्ये जॉब करते ICBC बँकला, असं तिने म्हणजे मला सांगितलं। ठीक आहे, मग त्याच्यानंतर जे आहे तिने सांगितलं की मी बिटकॉईनचा व्यवसाय पण करते ॲज अ एक्स्ट्रा इन्कम म्हणून, आणि मग त्याच्यामध्ये तिची कशी स्टडी चालते, कोणत्या ॲपमधून ती बाय सेल वगैरे सिग्नल बघते ते तिने मला सांगितलं व्हिडिओ कॉलमध्ये, आणि ते ॲप्स वगैरे डाउनलोड करायला लावले। तर ॲप्स डाउनलोड केले मी आणि त्याच्यामध्ये माझंच ते म्हणजे व्हिडिओ कॉल आणि याच्यामध्ये थ्रू मला गाईड करायला लागली, मार्गदर्शन करायला लागली की हे असं म्हणजे बाय असं राहतो सेल असं राहतो, आणि बघे बरेच काही म्हणजे सुरू केलं। त्याच्यापूर्वी मी ट्रेडिंग करायचो पण क्रिप्टोकरन्सीमध्ये म्हणजे माझा एक्सपिरियन्स तसा नव्हता, तर मी म्हटलं की चला बा नवीन एक आहे शिकून घ्यायला पाहिजे, नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे तर शिकून घ्यायला पाहिजे, याच्यामुळे आपल्याला समोर जाऊन एक एक्स्ट्रा इन्कम मिळेल, ह्या दृष्टिकोनाने मी ते सुरू केलं। तिने सुरुवातीला ते ॲप डाउनलोड करायला लावलं बिटकॉइनमध्ये, ते बायनान्स म्हणून एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायला लावलं मी, ते डाउनलोड केलं, त्याच्यामध्ये KYC अपडेट करावं लागते, पॅन कार्ड वगैरे टाकून ते म्हणजे अपडेट केलं। मग त्याच्यानंतर त्यांनी मग व्हॉट्सअप थ्रू एक अप्लिकेशन दिली ती प्रो ट्रेड म्हणून, की हा एक्सचेंज आहे बाबा, याच्यावरती आपण पैसे टाकायचे इन्व्हेस्ट करायचं आणि ह्या एक्सचेंज थ्रू आपण ट्रेडिंग करायची। इस संबंध में सहायक पुलिस निरीक्षक केशव वाघ ने अधिक जानकारी देते हुए जनता से अपील की कि ऐसी चीजों से जितना हो सके उतना बचे। आमच्याकडे पीयूष नावाचे एक तक्रारदार आलेले होते, त्यांनी बिटकॉईन मार्फत त्यांची फसवणूक झाल्याबाबत माहिती दिली। ती माहिती आम्ही घेतली असता त्यामध्ये त्यांना एका महिलेने इंस्टाग्रामवरून संपर्क केला होता आणि त्याच्यातून त्यांची मैत्री वाढली आणि त्यांनी त्यांचा फसवणूक केला होता। एकूण एक प्रकार हा सगळा व्हॉट्सअप कॉल आणि इंस्टाग्राम याच्यावरच अवलंबून होता, आणि एक बायनान्स नावाचा एक त्यांचा ॲप आहे आणि आणखी एक खाजगी त्याचं ॲप होतं, तर या गोष्टीवर अवलंबून होतं सगळं। आणि याच्यामध्ये जे काही अकाउंट्स आहेत, जसे आपले बँकेचे अकाउंट असतात, कुठेतरी एखादी बँकेची शाखा आहे भारतामध्ये, त्यांचे रिजनल ऑफिसेस असतात, तसं या आभासी चलनाचं भारतामध्ये कुठेही काही दिसून येत नाही, त्यामुळे आणि हे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हे सगळे आभासी चलनाचे क्रिप्टोकरन्सी जे आहेत आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे, लवकरच माहिती मिळेल आणि आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करणार। आए दिन ऐसे मामले सुर्खियों में बनने का काम करते हैं। अगर जनता ऐसे मामलों में सावधानी बरतती है तो ऐसी घटनाओं पर अंकुश लगाया जा सकता है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।